कसका यवतमाळकर माझं नाव सर्वानी मी स्वागत करतो आपला यवतमाळ चॅनल यवतमाळ सिटीवर. तर मित्र खूप सारे लोक कमेंट करत होते की दादाजी यवतमाळचे खूप प्रसिद्ध असे मूर्तीकार आहे, त्यांच्या आम्हाला मूर्त्या बघायच्या आहे, त्यांच्या आम्हाला मूर्तीकाराचं काम बघायचं आहे. तर फायनली हा मोस्ट अवेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर अशा मूर्त्या त्या बनवलेल्या आहेत आणि खूप साऱ्या लोकांना हे नाव ऑलरेडी माहीत असेल, कारण अख्ख्या यवतमाळातच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात गाजलेले हे आपले मूर्तीकार आहे, म्हणजे हे पेंटर आहे ज्यांचं नाव आहे चिंदे पेंटर. आणि या वर्षीचं यांचं जे काम आहे ना इतकं सुंदर आहे तर तुमचे फोटो ऑटोमॅटिक कमेंट सेक्शन वर जाईल आणि म्हणसाल की जय माताजी, तर तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच लिहिणार आहे. कारण खूप सुंदर अशा मूर्त्या ज्या वर्षी त्यांनी बनवलेल्या आहेत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि जे बेल आयकॉन आहे त्याला ऑल ओव्हर सेट करा, कारण या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आणखी सुद्धा मिळणारच आहे. आणि आपण सर्व मूर्त्या यावेळेस पाहणार आहे की आणि कशा मूर्त्या बनवल्या काय आणि कुठे त्यांना इन्स्पिरेशन मिळते की जे या प्रकारच्या मूर्त्या बनवतात. तर मित्र जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या व्हिडिओकडे. तर मित्र खूप सारे लोक मला कमेंट करत होते आणि मेसेजसुद्धा करत होते की दादा आम्हाला मूर्तिकारांचे जे कारखाना असतो त्याचा व्हिडिओ पाहिजे, मूर्तिकार मूर्ती कशी बनवतात त्याचा व्हिडिओ पाहिजे. आणि फायनली मित्रो तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. पण त्याआधी व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही व्हिडिओला लाईक आणि खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकनला ऑल ओव्हर सेट करा, कारण खूप जास्त मेहनतीने हा व्हिडिओ आणलेला आहे तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब बनतोच. तर मित्रो आज आपण आलेलो आहे यवतमाळातील नामवंत असे मूर्तिकार म्हणजे चिंदे पेंटर यांच्याकडे. खूप नावाजलेले हे मूर्तिकार आहे आणि वयाच्या 40-45 वर्ष त्यांनी मूर्तिकारितेमध्येच दिलेले आहे. वयाच्या 15व्या वर्षापासून त्यांनी मूर्तिकारीचं काम चालू केलेलं आहे. मला ही खूप सुंदर अशी मूर्ती माँ भवानीची आवडलेली आहे. तुम्ही बघू शकता अशी छोटीशी मूर्ती आहे ज्यामध्ये माता भवानी बसलेली आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता हा सिंह हुबेहूब असा सिंहच वाटेल. आणि त्यानंतर चेहऱ्याचं हे बारीक नक्षीकाम तुम्ही बघू शकता, माता दुर्गेचा हा चेहरा असं वाटत आहे की माता हसत आहे आणि समोरच माझ्या बसलेली आहे असं तुम्हाला नक्कीच वाटत असेल. त्यानंतर तुम्ही देवीचा जो टोप बघू शकता, जे मुकुट बघू शकता, त्यावर बारीक बारीक नक्षीकाम आहे. खूप बारीक बारीक डिटेल्स लक्षात घेऊन मूर्तिकार जे मूर्ती बनवत असतात. आपण जेव्हा मूर्ती बघतो तेव्हा बस आपण 2 किंवा 3 मिनटं प्रशंसा करतो, पण त्या 2 ते 3 मिनटाची प्रशंसा करण्याच्या आधी मूर्तिकारांना किती मेहनत करावी लागतं ते त्यांनाच ठाऊक असतं. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आईचा हा चेहरा, हासरा चेहरा आणि गोडवर चेहरा आहे. सगळ्यात खरं म्हटलं तर बघा जिथं सिंहाने या राक्षसाला चावलं आहे म्हणजे डसला आहे सिंह, तिथं बघा मातीने असं त्याचं रक्त दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तो बघितल्याबरोबरच लक्षातसुद्धा येतं की हा सिंह याला डसलेला आहे आणि इथे रक्त आहे. तर अशा प्रकारची कल्पना मात्र एक मूर्तिकारच करू शकतो. कशाप्रकारे त्यांना या कल्पना येत असेल कायच ठाऊक, किंवा आईच त्यांना अशी सद्बुद्धी देत असेल असंही आपण म्हणू शकतो. तुम्ही बघू शकता प्रत्येक देवीचा चेहरा वेगळा वेगळा आहे आणि प्रत्येक देवीच्या पोजेससुद्धा वेगळ्या वेगळ्या आहे आणि देव्यासुद्धा खूप वेगळ्या म्हणजे खूप मोठ्या आहे, काही छोट्या मूर्त्या पण आहे. आणि यवतमाळमधील मोठे मोठे जे दुर्गा उत्सव मंडळ आहे त्यांच्या जे दुर्गादेवी आहे चिंदे पेंटर हेच करतात. त्यानंतर मित्र हा राक्षस बघा, खूप असा लहान लेकराला जर दाखवलं तर तो नक्कीच रडेल ही माझी गॅरंटी आहे. आणि हुबेहूब असा राक्षस हा वाटतो आहे. त्यानंतर मित्रो मला ही आईची मूर्ती खूप आवडलेली आहे. आईची ही मूर्ती असं नृत्य करत आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे. व्हिडिओच्या शेवटी मी त्यांचा इंटरव्ह्यूसुद्धा घेतलेला आहे, मी त्यांना काही प्रश्न विचारलेला आहे तर नक्कीच पहा. आणि हो मित्र तुम्ही जर माझ्या इंस्टाग्राम पेजला आणखी जर फॉलो नसेल केले तर काय करता राहो, इंस्टाग्रामलासुद्धा फॉलो करा. इंस्टाग्रामवर माझं पेज आहे यवतमाळ सिटी म्हणूनच आहे, चॅनलच्या नावानेच आहे, तर त्यावरसुद्धा फॉलो करा आणि ते तुम्हाला रील्स वगैरे मिळून जाईल यावर्षीचे अपडेटेड स्टेटस आणि डेकोरेशन आणि माता दुर्गेचे फोटोज वगैरे. त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आईचा हा हसरा चेहरा आणि वर्त एक 5 फण्याचा नाग आहे, हा सिंह. जेव्हा मी व्हिडिओ काढायला गेलो होतो तेव्हा चिंदे पेंटर या सिंहावर काम करत होते आणि त्यांनी मात्र मला खूप सपोर्ट केला व्हिडिओ बनवण्यामध्ये. चिंदे पेंटर मुख्यतः गणपती आणि महालक्ष्म्याचे जे चेहरे आहे ते बनवण्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रात फेमस आहे. अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचे गणपती आणि माता लक्ष्मीचे चेहरे जात असतात. त्यानंतर तुम्ही बघू शकता बाहेर तर मूर्त्या होत्याच आणि आतमधा काही बाहेरगावच्या ज्या मूर्त्या आहेत त्यांचं रंगाचं कामसुद्धा चालू होतं. आणि या मूर्त्या मित्र शुक्रवारी किंवा शनिवारपर्यंत पूर्ण होऊन जाईल, कारण रंगाला वगैरे खूप टाईम लागतोच. तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं इथे आईचं जे आहे मूर्ती आहे आणि हे बघा मूर्ती कारागिरीचं असं काम. तुम्हाला असं वाटत असेल की मूर्ती बनवणं खूपच असं आसान काम आहे, बस मातीचा गोड्याला आकार देणं आहे बस आणि झाली मूर्ती, तसं नाही. मातीच्या गोड्याला तिंबून तणच बांधून त्याच्यावर एक ढाचा उभा करणं, त्यानंतर चेहरा बनवणं सगळ्यात कठीण काम असतं. तर काका मला तुम्हाला 2-3 प्रश्न विचारायचे होते, ते विचारू शकतो का? सगळ्यात आधी तर तुम्ही माझ्या सबस्क्रायबरला आणि आपल्या यवतमाळचे वाचक आहे त्यांना तुम्हाला तुमचं नाव वगैरे सांगा.